नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. ऑनरेबल स्पीकर सर, इन माय कॉन्स्टिट्युएन्सी अहमदनगर सिटी इज वेल कनेक्टेड विथ मेजर सिटीज ऑफ महाराष्ट्र अँड एडजॉइनिंग स्टेट्स. द नॅशनल हायवे 222 पासेस थ्रू द कोर एरिया ऑफ द सिटी. ड्यू टू दिस देयर इज एनॉर्मस ट्रॅफिक कंजेशन. महिनाभर मी बोललेले भाषण तोडपाठ करून जरी वाक्य रचना तिने तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो. पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा, आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहेत. मी काय अर्ज भरायला जाणार? आपण कशासाठी जातोय दिल्लीला? तिथं फिरायला जायचंय, तिथं अक्षरधामला जायचंय, तिथं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉप घ्यायचाय. आपण का दिल्लीला गेलं पाहिजे? त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे, 4 जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याचं डिपॉझिट जप्त होईल, ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचं राहणार. आज आपण एक मुद्दा मांडला की वो जे समोरचे उमेदवार आहेत इंग्लिश आणि हिंदी मधून माझं भाषण बोलून दाखवलं काय? म्हणजे चॅलेंज केलेलं मी आता माझा व्हिडिओ पाहिला, तर जे मी लोकसभेमध्ये परफॉर्म केलं, जनतेचे प्रश्न मांडले, शेवटी देशाच्या संसदेमध्ये आपण मुद्दे मांडताना जो प्रभाव टाकू शकतो तो जो मी टाकू शकलो त्या पद्धतीने त्यांनी टाकून दाखवावा, एवढाच मग मुद्दा आहे. याच्यामध्ये कुठल्या भाषेचा प्रयोग करावा असं अजिबात मी म्हटलो नाही. जे मी काही तिथं बोललो तसंच त्यांनी बोलून दाखवावं, एवढंच मुद्दा आहे माझा.